भारताचे राष्ट्रीय नेते। त्या दिवशी वर्गात बाई भारताच्या राष्ट्रीय नेत्यांचे धडे शिकवणार होत्या। बाई म्हणाल्या की आज जे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत ते आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी घेतलेल्या कष्टांचं फळ आहे। त्यांनी आपल्याला इंग्रजी सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं। आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जे अपरिमित कष्ट उपसले ते शब्दात मांडणं कठीण आहे। आजचं आपलं स्वातंत्र्य म्हणजे त्यांचा सत्याग्रह, त्याग आणि कष्टाचं फळ आहे असं सांगून बाईंनी त्यांच्या बालपणापासून ते अंतिम श्वासापर्यंतच्या कथा सांगायला सुरुवात केली। महात्मा गांधी। एकदा बाईंनी वर्गात एक महत्त्वाचा धडा शिकवायला घेतला आपल्या राष्ट्रीय नेत्यांचा। त्यांनी तो मुलांना शांतपणे ऐकायला सांगितलं। मुलांना प्रश्न पडला की बाई त्यांना काय सांगणार। एका मुलीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींबद्दल सांगायचा आग्रह केला। बाईंनी सांगायला सुरुवात केली, पण सर्वप्रथम त्यांनी काही महत्त्वाचे फोटो दाखवायला सुरुवात केली। बाईंनी आता माहिती द्यायला सुरुवात केली। महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होतं। ते एक विजयी अहिंसक योद्धा होते। मुलांनी अहिंसकचा अर्थ विचारल्यावर बाई म्हणाल्या की कोणालाही इजा किंवा हिंसा न करणारा तो अहिंसक। बाईंनी मुलांना गांधीजींचा जन्म कुठे झाला ते विचारलं। एका मुलीने अचूक उत्तर दिलं, गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदरला झाला। आपले शालेय शिक्षण पूर्ण करून ते कायद्याची पदवी घेण्यासाठी इंग्लंडला गेले। तेव्हा ते 18 वर्षांचे होते। ते वकील असल्याचं ऐकून मुलांना आश्चर्य वाटलं। गांधीजी एक लोकप्रिय वकील होते। त्यांनी 3 वर्ष भारतात आणि 20 वर्ष साऊथ आफ्रिकेत वकिली केली। बाईंनी गांधीजींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना सांगायला सुरुवात केली। गांधीजी शाळेत शिकत असताना एकदा शालेय निरीक्षक तपासणीसाठी आले। त्यांनी काही इंग्रजी शब्द मुलांना लिहायला सांगितले। लिहिताना मोहनला एका शब्दाचं स्पेलिंग येत नव्हतं। गुरुजींनी मोहनला सांगितलं की तुला येत नसेल तर तुझ्या मित्राचं बघून लिही। पण मोहनने बघून लिहिलं नाही। मोहन सोडून सगळ्या मुलांनी स्पेलिंग लिहिलं। मोहनचे गुरुजी त्याला फार रागावले। मोहनलाही फार वाईट वाटलं, पण त्याला माहीत होतं की त्यानं जे काही केलंय तेच योग्य होतं। एकदा मोहनने धूम्रपान करायला सुरुवात केली। त्यासाठी त्याने कर्ज घ्यायला आणि चोरी करायलाही सुरुवात केली। कर्ज दिवसेंदिवस वाढू लागलं। आता त्याने आपल्या मोठ्या भावाचा सोन्याचा दागिना चोरून ते कर्ज चुकवलं, पण मनातून त्याला खूप अपराधी वाटत होतं। त्याच दिवशी त्याने निश्चय केला की तो आयुष्यात पुन्हा कधीही चोरी करणार नाही। त्याने ही सारी घटना एका कागदावर लिहून आपल्या वडिलांना दिली। वडिलांनी तो कागद वाचून काहीही न बोलता फाडून टाकला। मोहनला खूप दुःख झालं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं। त्या दिवशी त्याने जीवनात नेहमी सत्य बोलण्याचा निश्चय केला। साऊथ आफ्रिकेतील एका घटनेनं गांधीजींचं जीवनच बदलून टाकलं। साऊथ आफ्रिकेत भारतीयांना फार वाईट वागणूक दिली जात होती। सर्व भारतीयांना कुली म्हटलं जात असे। एके दिवशी गांधीजी रेल्वेच्या प्रथम वर्गातून प्रवास करत होते, तेव्हा एक युरोपियन तिथे आला आणि त्याने गांधीजींना बाहेर काढायला सांगितलं। एका सैनिकाने त्यांना बाहेर ढकलून दिलं। सारी रात्र त्यांनी कडाक्याच्या थंडीत काढली। पण याच घटनेने गांधीजींच्या मनात सत्याग्रहाची कल्पना रुजली। दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रवास पुढे सुरू केला। गडबड नको म्हणून ते कोचमनच्या मागे बसून गेले, पण एका ऑफिसरने तिथे येऊन त्यांना खाली सामानावर बसायला सांगितलं।
गांधीजींनी दुर्लक्ष करताच त्याने गांधीजींना मारायला सुरुवात केली। अन्य लोकांनी मध्ये पडून गांधीजींची बाजू घेतली। या घटनेनंतर गांधीजींनी लोकांची एक सभा घेतली आणि एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला। त्यांनी लोकांना जागृत करायला सुरुवात केली। गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या प्रयोगाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं। पंडित जवाहरलाल नेहरू। एकदा वर्गात एका मुलीने बाईंना चाचा नेहरूंची माहिती विचारली। मुलांना वाटलं की तिचेच चाचा की काय। त्यावर त्या मुलीने सांगितलं की ते फक्त तिचेच नाही तर देशातील प्रत्येक मुलाचे चाचा होते। बाईंनी सांगितलं की चाचा नेहरूंना मुलांविषयी खूप प्रेम होतं। एक मुलगी म्हणाली की त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली झाला। दुसरा मुलगा म्हणाला की तो दिवस तर बालदिन म्हणून साजरा केला जातो। त्या दिवशी शाळेला सुट्टीही असते। बाईंनी आता वर्गातील मुलांना नेहरूंचे काही फोटो दाखवायला सुरुवात केली। त्यानंतर बाईंनी माहिती सांगायला सुरुवात केली। जवाहरलाल यांचा जन्म एका खूप श्रीमंत घराण्यात झाला होता। जणू काही तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच ते जन्माला आले होते। त्यांचं पालनपोषण एखाद्या राजकुमाराप्रमाणे केलं गेलं। ते अत्यंत बुद्धिमान होते। एके दिवशी इतर मुलांबरोबर खेळत असताना त्यांचा बॉल एका खड्ड्यात जाऊन पडला। सगळ्यांनी खूप प्रयत्न केला पण बॉल बाहेर काढू शकले नाही। जवाहरने घरी जाऊन पाणी आणलं आणि तो खड्डा पाण्याने भरला। तो बॉल हळूच वर आला आणि तरंगू लागला। सगळ्या मुलांना खूप आनंद झाला। नेहरू आणि महात्मा गांधींमध्ये खूप आत्मीयता होती। त्यांचं नातं खूपच जवळचं होतं। त्या दोघांनी एकत्र मिळून स्वातंत्र्यासाठी लढा दिला। यासाठी त्यांना अनेकदा कारागृहातही टाकलं गेलं। कारागृहातून जवाहरनी आपली मुलगी इंदिराला खूप पत्र लिहिली। ती सर्व पत्र एकत्र करून डिस्कवरी ऑफ इंडिया किंवा भारत एक खोज नावाचं एक पुस्तक लिहिलं गेलं। जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले। 27 मे 1964 साली ते आपल्याला सोडून अनंतात विलीन झाले। मौलाना आझाद। मुले सांगत होती की मौलाना अबुल कलाम आझादनी खूप पुस्तकं लिहिली होती। बाईंनी सांगितलं की ते एक राष्ट्रीय नेताही होते। एक मुलगा म्हणाला की आझाद यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण मक्केत झालं होतं। बाईंना मुलांच्या हुशारीचं कौतुक वाटलं। त्यांनी मुलांना आझाद यांचे काही फोटो दाखवायला सुरुवात केली। त्यानंतर बाईंनी माहिती सांगायला सुरुवात केली। मौलाना आझाद यांचं पूर्ण नाव मौलाना अबुल कलाम आझाद होतं। त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी मक्का येथे झाला। पुढे कलकत्त्याला येऊन त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले। लहानपणापासूनच ते अन्य मुलांपेक्षा वेगळे होते। त्यांचे खेळही वेगळेच असत। काही बॉक्स एका रांगेत ठेवून ते रेलगाडीचा खेळ खेळत। सर्वात पुढच्या बॉक्सवर बसून ते जोर जोरात ओरडत, वाट द्या वाट द्या, दिल्लीच्या मौलानाला वाट द्या। सगळीकडे ते अगदी एखाद्या मोठ्या जाणकार व्यक्तीप्रमाणे फिरत असत। आझाद अत्यंत बुद्धिमान आणि ज्ञानी होते। एके दिवशी अभ्यास करत असताना एका चोराने त्यांच्या घरून 7000 रुपये चोरी केले। दुसऱ्या दिवशी सर्वांनी विचारपूस केली तेव्हा आझाद म्हणाले की त्याला सोडून द्या, तो खूप अडचणीत असेल आणि म्हणून त्याने हा गुन्हा केला असावा, आपण त्याच्यावर दया दाखवली पाहिजे।
त्यांनी गांधीजींबरोबर स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. हिंदू मुसलमानांचे विभाजन त्यांना अजिबात मान्य नव्हतं. ते म्हणत की या दोघांनी एकत्र येऊन भारताला शक्तिशाली बनवलं पाहिजे. स्वातंत्र्य सैनिक असण्याबरोबरच ते एक विख्यात लेखकही होते. त्यांनी जवळजवळ 22 पुस्तकं लिहिली. 22 फेब्रुवारी 1958 रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अंतिम श्वास घेतला. आपल्या देशासाठी हा एक खूप मोठा आघात होता. सरदार वल्लभभाई पटेल. सुरुवातीला बाईंनी मुलांना सरदार वल्लभभाई पटेलांचे काही फोटो दाखवायला सुरुवात केली. बाई म्हणाल्या की सरदार वल्लभभाई पटेलांना भारताचे पोलादी पुरुष म्हणतात, कारण त्यांनी आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा केली नाही. त्यांच्याबद्दल सर्व मुलांना माहिती असलीच पाहिजे. वल्लभभाईंचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान आणि शूर होते. बाईंनी त्यांच्या धैर्याची एक छोटीशी गोष्ट सांगायला सुरुवात केली. लहानपणी वल्लभभाईंच्या हातावर एक फोड आला होता. त्या गावात एक माणूस फोडांवर आगीत तापवलेली लोखंडाची सळई टेकवून उपचार करत असे. वल्लभ त्या माणसाकडे गेला. त्या माणसाने लोखंडाची सळई लाल होईपर्यंत गरम केली, पण समोर बसलेल्या मुलाच्या लहान वयाकडे पाहून तो जरा घाबरत होता. त्याला कसरताना पाहून वल्लभला खूप राग आला. तो त्या माणसाला म्हणाला की वाट कसली बघतोस, ती सळई थंड होईल ना, चल लवकर ती सळई माझ्या फोडावर लाव. आता तर तो माणूस खूपच घाबरला. तेव्हा वल्लभने स्वतःच ती लाल झालेली सळई उचलली आणि सरळ आपल्या फोडावर टेकवली. हे सर्व बघणाऱ्या लोकांनाही धक्काच बसला आणि त्यांच्या तोंडातून चित्कार निघाले. पण वल्लभभाईंच्या चेहऱ्यावर मात्र वेदनेची एक रेषाही नव्हती. आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर वल्लभभाईंना बॅरिस्टर बनायचं होतं. त्यांचे वडील खूप गरीब होते आणि इंग्लंडला जाऊन कायद्याचं शिक्षण घेण्याइतके पैसे त्यांच्याकडे नव्हते. परंतु वल्लभभाईंचा स्वयं अध्ययन आणि स्वयं विकासावर विश्वास होता. खूप कष्ट करून त्यांनी स्वतः पैसे जमा केले आणि कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. सन 1913 साली इंग्लंडमध्ये बार परीक्षा उत्तीर्ण होऊन बॅरिस्टर बनूनच ते भारतात परतले. भारतात अहमदाबाद शहरात त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. ते एक यशस्वी आणि नामवंत वकील म्हणून प्रसिद्ध होते. 1917 गांधीजींनी इंग्रज सरकारविरुद्ध कर न भरण्यासाठी सत्याग्रह पुकारला होता. त्यावेळी वल्लभभाई गांधीजींना भेटले. वल्लभभाईंनी त्या सत्याग्रहात भाग घेतला आणि तो सत्याग्रह खूप यशस्वी झाला. अशा प्रकारे वल्लभभाईंनी अनेक सत्याग्रह आयोजित केले आणि ते यशस्वीही केले. त्यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन वल्लभभाईंना सरदार ही पदवी दिली गेली. सरदार म्हणजेच सर्वोच्च नेता. अशा प्रकारे वल्लभभाईंना सगळेच सरदार वल्लभभाई पटेल म्हणून ओळखू लागले. सन 1939 साली पहिल्यांदा सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. यात सर्वप्रथम सरदार पटेलांना अटक झाली, परंतु कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी पुन्हा त्या आंदोलनात भाग घेतला आणि पुन्हा एकदा त्यांना अटक करून कारागृहात टाकण्यात आलं. यावेळी ते गांधीजींबरोबर 16 महिने येरवडा तुरुंगात होते. त्यांच्या मते त्यांच्या आयुष्यातील तो सगळ्यात महत्त्वाचा काळ होता. 1942 साली भारत छोडो आंदोलनात त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागलं. 1947 साली
जेव्हा स्वातंत्र्य मिळवून भारत सरकारची स्थापना झाली तेव्हा ते गृहमंत्री आणि उपपंतप्रधान झाले. त्यांनी भारतात विखुरलेल्या 572 स्वतंत्र संस्थानांना भारतात विलीन केलं. सरदार वल्लभभाई पटेलांच्या कार्याची जगातील सर्व प्रमुख वृत्तपत्रात प्रशंसा केली गेली. 15 डिसेंबर 1950 एका छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आपल्याला सोडून अनंतात विलीन झाले. त्यांची दूरदृष्टी आणि कार्यकुशलतेमुळेच भारत एकसंघ झाला. अशा प्रकारे एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही ते एक महान नेता बनले. सुभाषचंद्र बोस. त्या दिवशी वर्गात बाईंनी महान सेनानी सुभाषचंद्र बोस यांची माहिती सांगण्याचं ठरवलं. आधी त्यांनी मुलांना त्यांची काही छायाचित्र दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर बाईंनी माहिती सांगायला सुरुवात केली. सुभाषचंद्रांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक येथे झाला. त्यांच्या आईचं नाव प्रभावती होतं. त्यांचे वडील जानकीदास बोस एक नामवंत वकील होते. वयाच्या 5व्या वर्षी सुभाषला कटकच्या प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये दाखल केलं गेलं. लवकरच ते आपल्या सर्व शिक्षकांचे लाडके विद्यार्थी बनले. वयाच्या 12व्या वर्षी त्यांना रेव्हेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये दाखल केलं गेलं. त्यांचे हेडमास्टर बेनी माधवदास एक देशभक्त व्यक्ती होते. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची बीजे रोवली. मॅट्रिकच्या परीक्षेत सुभाष युनिव्हर्सिटीत 2ऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात दाखल झाले. कॉलेजात इंग्रज शिक्षक भारतीय विद्यार्थ्यांना वाईट वागणूक देत. सुभाषला ते सहन झालं नाही. त्याने पुढे येऊन संपाची घोषणा केली. 3 दिवस तो संप सुरू होता. शेवटी इंग्रज शिक्षकांनी क्षमा मागितली आणि तो संप मिटला. पण सुभाषला मात्र कॉलेजातून काढून टाकलं गेलं. ते पुन्हा एकदा कटकला आले आणि त्यांनी नर्सिंग ब्रदरहूड नामक एक संस्था स्थापन केली. ही संस्था अनाथ रुग्णांची देखभाल करत असे. लवकरच सुभाष खूपच लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्कॉटिश चर्च कॉलेजात प्रवेश घेतला. तिथे त्यांनी सैनिकी शिक्षण घेतलं. वयाच्या 22व्या वर्षी ते कलकत्ता युनिव्हर्सिटीतून पदवीधर झाले. पुढे ते इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा द्यायला इंग्लंडला गेले. ICS परीक्षेत ते 4थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पण त्यांनी इंग्रज सरकारची नोकरी करण्यास नकार दिला आणि स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. मुंबईला येऊन ते गांधीजींना भेटले आणि त्यांना स्वातंत्र्य लढ्याविषयी आपले विचार सांगितले. गांधीजींनी त्यांना देशबंधू दास यांना भेटून त्यांच्याबरोबर काम करायला सांगितलं. गांधीजींचा मार्ग अहिंसेचा होता आणि त्यांच्या मते सुभाषचा विचार वेगळा होता. सुभाषबाबू आता देशबंधू दास यांच्याकडे गेले आणि त्यांनी स्वराज पार्टीची घोषणा केली. पार्टीकडून त्यांनी अनेक निदर्शनं केली, सभा घेतल्या, ज्यासाठी त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. पण आरोग्याच्या कारणास्तव त्यांची लवकर सुटका झाली. त्यानंतर त्यांनी इंडियन नॅशनल आर्मीची म्हणजेच आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि जपानच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं. पुढे जपान आणि आझाद हिंद सेनेच्या पराभवानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना भूमिगत होण्याचा सल्ला दिला, कारण इंग्रज त्यांना सगळीकडे शोधत होते. 18 ऑगस्ट 1945 एका अज्ञात ठिकाणी जाण्यासाठी नेताजी एका जपानी विमानातून प्रवास करत होते, पण ते विमान आपल्या अंतिम स्थळी कधीच पोचलं नाही. वाटेतच विमानाला अपघात झाला. यातून सुभाषचंद्र वाचले की त्यांचा मृत्यू झाला हे कोणालाच माहीत नाही. शहीद भगतसिंग. आज वर्गात बाई मुलांना भगतसिंगाची माहिती देणार होत्या.
त्यांनी मुलांना भगतसिंगचा जन्म कुठे झाला ते विचारलं, पण कोणीच उत्तर न दिल्याने त्यांनी स्वतःच सांगायचं ठरवलं। आधी त्यांनी मुलांना भगतसिंगचे काही फोटो दाखवायला सुरुवात केली। मग त्यांनी माहिती सांगायला सुरुवात केली। भगतसिंगचा जन्म एका देशभक्त शीख कुटुंबात झाला। 27 सप्टेंबर 1907 रोजी त्यांचा जन्म पंजाबच्या लायलपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला। 19व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्य सैनिक इंग्रज सरकारविरुद्ध आपल्या लेखणीने लढत असत आणि सामान्य लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी मोठमोठी भाषणं देत। पण पंजाबच्या भगतसिंगचा मार्ग अगदी वेगळा होता। भगतसिंग एक क्रांतिकारी नेता होते। ते बंदुकीने आणि आपल्या क्रांतिकारी भाषणांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढत होते। वयाच्या 3र्या वर्षीपासूनच भगतसिंगमध्ये नेतृत्व आणि देशभावनेसारखे गुण दिसून येत होते। एके दिवशी हा 3 वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांबरोबर फिरायला निघाला। त्यांच्याबरोबर आणखीन एक वयस्कर गृहस्थही होते। बोलता बोलता ते गावाबाहेर पडले, पण अचानक भगतसिंगच्या पावलांचा आवाज न आल्याने त्याचे वडील त्याला शोधायला मागे फिरले। त्यांनी पाहिलं की एके ठिकाणी जमिनीवर बसून भगत काहीतरी करत होता। त्याच्या वडिलांनी उत्सुकतेने विचारलं की तो काय करतोय। छोट्याशा भगतने उत्तर दिलं की तो सगळ्या शेतात बंदुका पिकवणार आहे। त्याचा समज होता की शेतात बंदुकाही पिकवता येतात। हे बोलणं ऐकून त्या दोघांना तर धक्काच बसला। जालियनवाला बाग हत्याकांड भगतसिंगच्या काळातच घडलं। वयाच्या 14व्या वर्षी ते तिथे गेले। तिथली माती त्यांनी घरी आणली आणि आयुष्यभर भक्तिभावाने त्यांनी त्या मातीची फुलांनी पूजा केली। पुढे अनेक सशस्त्र क्रांतीमध्ये त्यांनी भाग घेतला। अनेक लोकांना अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षाही झाली। काही लोकांना तर फाशीची शिक्षा झाली। सन 1929 साली भगतसिंगने भूमिगत असताना सेंट्रल असेंब्लीवर बॉम्ब हल्ला करण्याचा बेत आखला। बॉम्बचा स्फोट झाल्यावर कोणालाही काहीही इजा झाली नाही, कारण ती योजना कोणाला इजा करण्यासाठी आखलीच गेली नव्हती। तो बॉम्ब फेकून भगतसिंग तिथून सहज पळून जाऊ शकत होते, पण त्यांनी स्वतःला मुद्दाम कैद करवून घेतलं, कारण त्यांना न्यायालयासमोर क्रांतीचा प्रचार करायचा होता। जेव्हा जेव्हा त्यांना न्यायालयात आणलं जाई तेव्हा ते इन्कलाब जिंदाबाद, राजसत्ता मुर्दाबाद अशा घोषणा देत। पुढे आपल्या मित्राबरोबर भगतसिंगनी इंग्रज अधिकारी स्कॉटला मारण्याची योजना बनवली, पण चुकून एक दुसराच अधिकारी सँडर्स मारला गेला आणि पकडलं जाऊ नये म्हणून त्यांना लाहोरला पळून जावं लागलं। पण त्यांचे मित्र पकडले गेले आणि त्यांना सोडवण्यासाठी त्यांना परत यावंच लागलं। सँडर्सचा खुनी म्हणून त्यांची ओळख पटवली गेली आणि त्यांना अटक झाली। भगतसिंगनी आपलं कृत्य नाकारलं नाही, त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली। भगतसिंग अत्यंत शूर आणि धैर्यवान होते। त्यांना फाशीची शिक्षा मंजूर नव्हती। त्यांना एका सैनिकाप्रमाणे वीरमरण हवं होतं। देशभक्त सैनिकाप्रमाणे लढता लढता त्यांना बंदुकीच्या गोळीने मृत्यू हवा होता। 23 मार्च 1931 वयाच्या केवळ 23व्या वर्षी भगतसिंगना फाशी दिली गेली।